जलम येथील उद्धव दिवाकर नेरकर यांना राज्यस्तरीय युवा कृषी उद्योजक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जलम येथील कृषी आणि संबंधित क्षेत्रामध्ये उद्योगात कल्पकता आणि संपर्कतेतून नवीन प्रकारच्या कृषीपूरक उद्योजक उभारणीसाठी जलम तालुका शेगाव येथील सुरभी सेवा बहुउद्देशीय संस्थेचे सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते उद्धव दिवाकर नेरकर यांना ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन नाशिक या राष्ट्रीय स्तरावर सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेचा या वर्षीचा युवा कृषी उद्योजक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कृषीथॉन या जागतिक दर्जाच्या परिषदेत माजी केंद्रीय कृषी मंत्री श्री शरद चंद्रजी पवार, महाराष्ट्राचे कृषी मंत्री श्री पांडुरंग फुंडकर, कृषी तज्ज्ञ तथा स्वामीनाथन आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर स्वामीनाथन यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण दिनांक 23 नोव्हेंबरला ठक्कर्स डोम एबीबी सर्कल जवळ नाशिकला होणार आहे. भारतीय प्रमाणित देशी गायीचे संरक्षण व संवर्धन गौ आधारित कमी खर्चाची व अधिक उत्पन्न देणारी कृषीतील सेंद्रिय शेतीचे प्रयोग व पंचगण्य आधारित विविध लघु उद्योग सुरभी ब्रँडचे जसे गोमय पर्यावरणपूरक मच्छर कॉइल फिनायल दंतमंजन रूपनिखार गांडूळ खत कीट नियंत्रक उत्पादक व अन्य प्रक्रिया उद्योगामधून 20 लोकांना रोजगार निर्मिती सेंद्रिय शेतीचा प्रचार व परिसरातील कार्य व अन्य विविध समाजप्रयोगी कार्याची दखल घेऊन निवड झाली आहे. सुरभी सेवा परिवाराच्या जलम येथील प्रकल्पाने अल्पावधीतच बेरोजगार युवक युवतींना इलेक्ट्रिशियन प्रशिक्षण कॉम्प्युटर प्रशिक्षण सुरभी सिलाई केंद्र सेंद्रिय शेती मार्गदर्शक शिबिर योग निसर्गोपचार प्रशिक्षणे व सर्वांगीण बाल सुसंस्कार शिबिराच्या माध्यमातून गौ आधारित ग्रामीण प्रौद्योगिकीकरणाच्या माध्यमातून हजारो बेरोजगार युवक युवतींना गौशाळा संचालकांना सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. विदर्भामध्ये आत्महत्या दुष्काळी परिस्थितीशी सामना करून बळीराजाला धीर देण्यासाठी प्रेरणादायी असे सगळे आगळे वेगळे कार्य करणाऱ्या कृषी क्षेत्रातील प्रयोगशील शेतकरी संशोधक उद्योजक यांची निवड करण्यात आली आहे. तसेच प्रसिद्धीपासून वंचित राहणाऱ्या ग्रामीण लोकांच्या संस्थांचे कार्य समाजासमोर यावे आणि यातून अनेकांनी प्रेरणा घ्यावी हा या पुरस्कारामागचा प्रांजळ उद्देश सौ ममता जाधव आयोजक यांनी असल्याचे सांगितले आहे. पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्राचे कृषी मंत्री व बुलढाणा पालकमंत्री श्री पांडुरंग फुंडकर, खासदार श्री प्रतापराव जाधव, आमदार श्री आकाश फुंडकर यांच्यासह परिसरातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.